नमस्कार मी आशा आपण पाहता डिस्को टीव्ही न्यूज डिस्को टीव्ही न्यूज च्या वर्ल्ड मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया अशा काही ठळ घडामोडी नवी मुंबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावे अशी मागणी नऊ ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधत विविध ठिकाणी मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते भोपर येथील समाजसेवक संदीप माळ यांच्या पुढाकाराने जय बजरंग नवा तरुण मित्र मंडळाच्या माध्यमातून भव्य असा मशाल मोर्चा काढण्यात आला दिबा पाटील यांच्या स्थानिक भूमिपुत्राच्या उत्कर्षात सिंहाचा वाटा आहे नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनते स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी ठाणे रायगड पालघर येथील भूमिपुत्रांची मागणी आहे या मागणीसाठी सर्व भूमिपुत्र एकत्र आले असून सदर मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आतापर्यंत शांतपूर्णपणे अनेक आंदोलन छेडण्यात आली आहेत ऑगस्ट अर्थात ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधत या संदर्भात सर्वत्र मशाल मोर्चाचे आंदोलन करण्यात आले होते भोपार येथे या मागणीसाठी भव्य असा मशाल मोर्चा काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने भूमिपुत्र यात सहभागी झाले होते दिबा पाटील यांचा जयघोष करत यावेळी आंदोलकांनी नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली आहे या प्रसंगी समाजसेवक संदीप माळी अमर माळी प्रशांत माळी तसेच जय बजरंग नवतरुण मित्रमंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक भूमिपुत्र तसेच रहिवाशी यांचा मोठा उपस्थिती द रिपोर्ट या होत्या न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा सा। असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद